सीएनुसार पहिल्या 14 जणांना भारतीय नागरिकत्व अर्जांबाबतची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गृह सचिव अजय कुमार भल्ला यांच्याकडून नागरिकत्व प्रमाणपत्र सुपूर्द. आरटीईची प्रवेश प्रक्रिया 17 मे पासून सुरू होणार. खासगी शाळांमध्ये 25% राखीव जागांसोबत महापालिकेच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये ते प्रवेश होणार. त्यासाठी पालकांना नव्यानं नोंदणी अर्ज करावी लागतो. नाशिकमध्ये लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी आज रोड शोचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रोड शो. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंची सभा. राजन विचारे आणि वैशाली दरेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये 18 मे रोजी रोड शो. महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ रोड शोचं आयोजन. शरद पवार म्हणाले होते की छोटे पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मोठा आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही. अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरण. घाटकोपरमधील होर्डिंग अपघाताची घटना ताजी असताना पंतप्रधानांनी त्याच भागात रोड शो करणं किती योग्य याचा विचार मोदींनी करावा. अनिल देशमुख यांचा मोदींच्या रोड शोवर हल्लाबोल. रेल्वे हद्दीमधल्या सगळ्या 250 होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, पालिकेचे सक्त निर्देश. तर मुंबईतील सगळ्या प्राधिकरणांच्या सगळ्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नोटीस बजावली जाणार. होर्डिंग दुर्घटनेला 2 दिवस उलटूनही बचाव कार्य अजूनही सुरू. मोठ्या संख्येनं लोक आतमध्ये अडकले असल्याची शक्यता. बचाव कार्याला अजून 18 ते 20 तास लागण्याचा अंदाज. होर्डिंग दुर्घटनेमध्ये आणखी 2 मृतदेहांचा शोध. एअर ट्रॅफिक कंट्रोलचे जनरल मॅनेजर आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह हाती. 2 दिवसांनंतरही शोधकार्य सुरू. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतला मृतांचा आकडा 17 तर जखमींची संख्या 75. दुर्घटनेच्या 55 तासांनंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरू. आतापर्यंत 50% ढिगाराच उपसला गेलाय. घाटकोपरच्या रेल्वे पोलीस वसाहतीच्या भूखंडावरील पेट्रोल पंप अनधिकृत असल्याची माहिती. सदरची जागा शासन निर्णयानुसार शैक्षणिक अथवा प्रशासकीय इमारतीसाठी असल्याची माहिती समोर आली. घाटकोपर पेट्रोल पंप होर्डिंगची किती कमाई मातोश्री आणि भांडुपला जाते, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा सवाल करत गंभीर आरोप. घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल. मुंबईतील अनधिकृत होर्डिंगच्या विरोधातील कारवाई युद्धपातळीवर सुरू. रेल्वे हद्दीतील नियमबाह्य असलेल्या सगळ्या जाहिराती आणि फलक तातडीनं काढण्याचं काम सुरू. घाटकोपर दुर्घटनेमागचं तांत्रिक कारण शोधण्यासाठी अभ्यास केला जाणार. मुंबई महानगरपालिका व्हिजेटीआय संस्थेची मदत घेणार. मुंबई महापालिकेचे व्हिजेटीआय संस्थेला पत्र. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर रत्नागिरी महापालिका अलर्टवर. शहरातील होर्डिंग मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून रिपोर्ट सादर करण्याचे आदेश. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीतील होर्डिंगचा आयुक्तांकडून आढावा. 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिटचे महापालिका आयुक्तांचे आदेश. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर बारामती नगरपरिषदेचीही अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई. विनापरवाना लावण्यात आलेले 70 होर्डिंग्स नगरपालिकेनं उतरवले. यवतमाळ शहरामध्ये लावलेले अनधिकृत होर्डिंग्स काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश. शहरामध्ये 25 हून अधिक अनधिकृत होर्डिंग्स. कल्याण लोकसभा निवडणुकीत 3रा विजय होणार. महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना विश्वास. मुंबईतल्या सगळ्या जागांवर महायुतीचा विजय होणार. शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांना विश्वास. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. म्हात्रेंची विरोधकांवर टीका. केंद्र सरकारच्या धोरणामुळे मागच्या 6 महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा. जयंत पाटील यांची केंद्र सरकारवर टीका. केंद्र सरकारची धोरणं शेतकरी विरोधी, चुकीची धोरणं. पाटील यांची प्रतिक्रिया. शरदचंद्र पवार पक्षाचे बाळामामा ही कपिल पाटील यांची बी टीम. शरद पवारांनी काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतली आहे. भिवंडीतील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचा आरोप. नारपार खोऱ्यातील 50 ते 60 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणलं तर पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. मग नाशिकच नाही तर संपूर्ण मराठवाड्याचा देखील पाणी प्रश्न मिटेल. मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. जलजीवन मिशन योजना राबवताना ठेकेदाराच्या माध्यमातून आपला लाभ कसा होईल याकडे गुलाबरावांचं लक्ष. रोहिणी खडसेंची गुलाबराव पाटील यांच्यावर टीका. ठाकरे गटाचे अनिल देसाई चेंबूर पांझरपोळ परिसरात प्रचारासाठी आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ. गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल.
आपल्या प्रचारादरम्यान झालेलं भांडण वैयक्तिक होतं. विरोधकांनी मात्र महाविकास आघाडीत गोंधळ आहे असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करून गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल केला. अनिल देसाईंची प्रतिक्रिया. अनिल देसाईंच्या प्रचारादरम्यान झालेला गोंधळ हा काँग्रेसमधल्या दोन गटातला असल्याची माहिती. गोंधळाच्या काही वेळानंतर देसाईंना पुन्हा बोलवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केल्याचा नवा व्हिडिओ देखील समोर आला. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कामाला आला. तिसऱ्यांदा खासदार होण्याची संधी मिळेल. सांगलीतल्या पत्रकार परिषदेत संजय काका पाटील यांचं विधान. कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेलं राजर्षी शाहू महाराजांचं पोस्टर कोल्हापूरकरांनी पुन्हा लावलं. महापालिकेनं फाटलेल्या आणि दुरावस्था झालेल्या पोस्टरकडे दुर्लक्ष केलं होतं. नरेश मस्केंची नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये प्रचार रॅली. भाजप आमदार मंदा म्हात्रेंसह भाजपचे कार्यकर्तेही प्रचार रॅलीत सहभागी. कोळी समाजाकडून घणसोली इथं मेळाव्याचं आयोजन. समाजाकडून महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा. समुद्रावर येणाऱ्या प्रकल्पात कोळी समाजाला समाविष्ट करून घेणार. नरेश मस्केंची माहिती. 25 ते 30 पदाधिकारी घेऊन भावना गवळी महायुतीच्या प्रचारासाठी मुंबईमध्ये दाखल. मुंबई आणि ठाण्यामध्ये प्रचारात उतरणार. नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंनी शरद पवारांची भेट घेतली. वसई विरारकरांसाठी 400 MLD पाणी आणलं असं गृहमंत्री अमित शहांनी सांगितलंय. मग पाणी कुठे आहे? वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा संतप्त सवाल. मतदानानंतरही माढा लोकसभेत धुसफूस सुरू आहे. आमच्या कार्यकर्त्यांना हात लावला तर याद राखा. खासदार रणजित निंबाळकर यांचा भर सभेत मोहिते पाटील यांना दम. पालघर लोकसभा मतदारसंघात आजपासून पोस्टल मतदान प्रक्रियेला सुरुवात. पोस्टलच्या माध्यमातून जवळपास 2700 सरकारी अधिकारी कर्मचारी मतदानाचा हक्क बजावणार. ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंनी वाशीमध्ये रॅली काढली. यावेळी एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगारांची राजन विचारेंनी भेट घेतली. सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास कोर्टाचा नकार. थर्ड डिग्री दिल्यानंच मृत्यू झाल्याचा अनुज थापनच्या आईचा आरोप. यवतमाळच्या आर्णी पंचायत समितीमध्ये युवकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न. घरकुलचा हप्ता मिळत नसल्यानं गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न. यवतमाळ जिल्ह्यातील 3 दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. प्रेयसीनं घातपात केल्याची मृताच्या वडिलांची तक्रार. रायगडच्या नागोटणेजवळील वाकड नाक्यावर रस्त्यावरती उभ्या असलेल्या कारनं अचानक पेट घेतला. दुर्घटनेमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात एका व्यावसायिकाचा दुसऱ्या व्यावसायिकावर गोळीबार. व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार झाल्याची माहिती. पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्याला अटक. जुन्नरच्या नारायणगावमध्ये ऑनलाईन सट्टा प्रकरणी गुन्हे शाखेची कारवाई. 90 हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. यंदा मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार. 4 दिवसात दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता. मान्सून अंदमानच्या समुद्रात 2 दिवस आधीच दाखल होणार. नैऋत्य मान्सून 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 22 दिवस समुद्रामध्ये उधाण येणार. रायगड जिल्ह्यातील 114 गावांना 4.5 मीटरपेक्षाही उंच लाटांचा सामना करावा लागेल. रायगडमध्ये 20 सप्टेंबरला सर्वात मोठ्या भरतीचा इशारा. सोलापूर जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई. शहराला 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा. तर अक्कलकोटमध्ये 15 दिवसाआड पाणी. जिल्ह्यामध्ये 167 टँकर सुरू असल्याची प्रशासनाची माहिती. अहमदनगर जिल्ह्यात 312 टँकरनं पाणी पुरवठा सुरू. मात्र पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील 5-5 दिवस येत नसल्यानं नागरिकांची पाण्यासाठी वणवण. मुंबईच्या अंधेरी पूर्वतील मरोळ पाईपलाईन परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी. पावसानंतर मुंबईमध्ये पुन्हा उकाडा वाढला. मुंबईचा पारा 37.6 अंशांवर तर ठाण्याचा पारा 40 अंशांहून अधिक. आजही उकाडा जाणवणार असल्याचा अंदाज. वाशिमच्या मंगरुळपीर शहरामध्ये धान्याच्या गोडाऊनला आग. आगीमध्ये गोडाऊनमधलं शालेय पोषण आहाराचं मोठं नुकसान. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पानं ओलांडला आव्हानात्मक टप्पा. वांद्रेवरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी 2500 मेट्रिक टन वजनाची दुसरी महाकाय तुळई यशस्वीपणे स्थापन. मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा समावेश. पुढच्या महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेची ओळख व्हावी यासाठी हा निर्णय घेतल्याची कुलगुरूंची माहिती.
मुंबई पोलीस दलातील 90 पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती तर 113 पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती. मुंबई उपनगरातील घरं 25% महाग होण्याची शक्यता. TDRचे दर दुपटीनं वाढले असून घर बांधणीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या किमतीमध्ये देखील मोठी वाढ. परिणामी आगामी काळात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.